so. हा भारतीय अंडे खाऊ साप आहे. हा खूप दुर्मिळ असा दुर्मिळ जातीचा साप आहे. तर मित्रांनो, आता सकाळचे 6 वाजलेले आहेत. आता आम्हाला एक कॉल आलेला आहे की एका घरी साप निघाला आहे म्हणून. तर तो साप आम्ही रेस्क्यू करण्यासाठी निघालो आहे. मोठा आहे थोडासा. ओके, बस ते तेवढाच आहे. वर उचलून काढ पाहिजे. हा हा, दादा बाहेर बाहेर. तुझी भेंडी निगेटर आहे ना. अरे यार, हा खूप दुर्मिळ जातीचा साप आहे. चपकन तो नहीं सर. हा भारतीय अंडे खाऊ साप आहे. हा खूप दुर्मिळ असा दुर्मिळ जातीचा साप आहे. हा खूप कमी प्रमाणात भारतात किंवा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर. तर बघू शकता हा पूर्ण काळसर कलरचा येतो आणि याच्यावर एक याच्या मानीपासून तर याच्या शेपटीपर्यंत एक पिवळ्या कलरची अशी लांब अशी लाईन येते. अशा प्रकारे हा साप ओळखला जातो की हा भारतीय अंडे खाऊ साप आहे म्हणून. आणि हा शक्यतोवर रात्रीच्याच वेळेत निघतो. हा सकाळचे 6 वाजलेले आहेत. तरी हा याचं भक्ष्य कदाचित याचं भक्ष्य जे अंडे आहेत त्या अंड्याच्या शोधामध्ये हा कदाचित सकाळी सकाळी पण आढळला. आता याला आम्ही रेस्क्यू करणार आहोत. जाओ दादा आडू. तर मित्रांनो, हा भारतीय अंडे खाऊ साप आहे. याला इंग्लिश मध्ये इंडियन एगिटर असे म्हणतात आणि हा निम विषारी जातीमध्ये मोडतो. तुम्ही याचा कलर पाहू शकता. हा सर्व शरीर याचं शरीर च्या डोक्यापासून त्याच्या शेपटीपर्यंत पूर्ण हा काळसर येतो आणि याच्या मध्यभागी पिवळ्या कलरची लाईन येते त्याच्या डोक्यापासून ते त्याच्या शेपटीपर्यंत. हा काकू भारतीय अंडे खाऊ साप आहे. हा खूप कमी प्रमाणात आढळतो म्हणजे हा दुर्मिळ आहे. खूप दुर्मिळ आहे म्हणजे आपला महाराष्ट्र आहेच नाही का. मित्रांनो, इंडियन एगिटर, अंडे भक्षक साप किंवा अंडे खाऊ साप हा साप अतिशय दुर्मिळ साप मानला जातो. 2005 या सापाला रिडिस्कवर करण्यात आलं होतं. या अगोदर तो लुप्त झालेला आहे अशी मान्यता होती. प्रामुख्याने विदर्भाच्या अमरावती, वर्धा
यवतमाळ, अकोला, बुलढाणा या ठिकाणी या सापांची संख्या जास्त आहे आणि महाराष्ट्राबाहेरही या सापाच्या नोंदी आता होताना दिसत आहे. हा साप आशियातील एकमेव असा साप आहे की जो फक्त पक्ष्यांच्या अंड्यांवर जगतो. या सापाचे दात चावण्यासाठी विकसित झालेले नसतात. याचा उपयोग तो अंडी फोडणे व गिळणे यासाठी करतो. या सापाला चिडवले गेले असता स्वतःची शेपटी जोरात हलवून यस आकार करून तो व्यक्तीवर अटॅक करण्याचा प्रयत्न करतो आणि हलकासा फुसफुस आवाजसुद्धा तो काढतो. या व्यतिरिक्त शास्त्रज्ञांकडे या सापांविषयी जास्त माहिती उपलब्ध नाही आहे. भविष्यात या सापाबद्दल अनेक माहितींचा उलगडा होईल हे निश्चित आहे. आता याला आम्ही याची पहिले फॉरेस्ट डिपार्टमेंटला नोंद होईल. जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे वडाळीचं पोहरा जंगल आणि तिथं याची आम्ही नोंद करून आम्ही याला फॉरेस्ट पोहरा जे जंगल आहे त्यात तिथे याला आम्ही सायंकाळच्या वेळेस रिलीज करू. मित्रांनो, आज सकाळी 6 सुमारास आम्ही हा एक अतिशय दुर्मिळ असा साप पकडला आहे. हा भारतीय अंडेकाऊ साप आहे. हा अतिशय दुर्मिळ असा साप आहे. हा भारतामध्ये खूपच कमी जागी मिळतो. याला मराठीमध्ये भारतीय अंडेकाऊ साप आणि इंग्लिशमध्ये इंडियन एगिटर असे म्हणतात. तर याचा तुम्ही कलर पाहू शकता. याच्या डोक्यापासून तर याच्या शेपटीपर्यंत एक पिवळ्या कलरची अशी लांब अशी रेष येते. हा हा निमिषारी साप आहे. आता याला आता मी रिलीज करणार आहोत. जर मित्रांनो, जे रात्री निघणारे साप आहे ते रात्रीच्या क्षणी सोडावे. जर ते साप तुम्ही दिवसा क्षणी सोडले तर सापांना खूप मोठ्या प्रकारच्या अडचणी होतात. जर मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.